21 दिवस आणि लॉकडाऊन, घरी बसून काय करताय? नेहमीच तुमच्या मनात आलं असेल की घरी बसून कंटाळा आलाय आणि आता करायचं काय, तर बाईक तुम्हाला त्रास देते. म्हणजे मोदीजींनी बघा मागच्या वेळेस, म्हणजे सरकारने बघा मागच्या वेळेस नोटबंदी केली घरातल्या नोटा पतीदेवांकडे, आता सरळ तुमची बंदी केली तुम्ही स्वतः किचनमध्ये. पण या सगळ्यांमध्ये त्रासले असाल तर मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं? एक्सपर्ट आपल्यासोबत आहेत, मनोविज्ञान तज्ञ आहेत, अख्ख्या भारतभर जे प्रख्यात आहेत, स्वतः हिप्नोटिझम म्हणा किंवा मग ज्यांचं स्वतःचं आता MD आहे तर सिटी हॉस्पिटल आपल्या अकोल्यामध्ये, सोबतच लँडमार्क फोरमचे ते स्वतः एक लीडर आहेत, सोबत महाराष्ट्रभर काय भारतभर प्रख्यात असं नाव आपल्यासोबत स्वतः आहेत माननीय डॉक्टर दीपक केळकर सर. नमस्कार. नमस्कार सर. आम्ही आहोत त्रासात, मुळात ही मंडळी पण त्रासात आहे. जसं मी बोललो ना की एक व्हायरल होते मीम्स किंवा व्हॉट्सअपवरती की 52 प्रसाद खायचे व्हिडिओ फॉरवर्ड नका करू, आमची बायको आम्हाला बाजारात पाठवते. तर काय म्हणणं आहे, काय तुम्ही सांगाल सुरुवातीला जी मंडळी घरात आहेत, 21 दिवस लॉकडाऊन, 21 डेज स्टे इन, काय करायला? आता झालं काय की एक साधारणतः महिन्याभरापूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल की आपल्याला 21 दिवस घरात राहावं लागेल, त्यामुळे अचानकच झालं हे, त्यामुळे लोकांना कळेच ना आता काय करावं. मग आता करावं काय, तर जे तसंही पण लोक फावल्या वेळात करत होते ते जास्त करायला लागले, जसं व्हॉट्सअपवर जाणं, फेसबुकवर जाणं, त्यामध्ये टाईमपास करणं, ते जास्त करायला लागले. परंतु त्यात होतं काय की एक सायकॉलॉजी पण अशी असते की जेव्हा आपण काही काम करत नाही आणि काम न करता नुसतं जर दिवसभर आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि युट्यूब करत बसलो तर संध्याकाळी एक गिल्टी फिलिंग येतं आणि एक अपराधीपणाची भावना येते की आपण काहीच करत नाही आणि आपण काही कामाचे नाही. आपल्याला फेसबुक व्हॉट्सअपवर मजा केव्हा येते की जेव्हा आपण दिवसभर काम करतो आणि एक विरंगुळा म्हणून संध्याकाळी मग आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती, तर त्यात मजा असते. याच्यात काय, आता संध्याकाळी उलट गिल्टी फिलिंग होतं. आता काय करायला हवं? हां, तर मग आता प्रत्येकाला हा प्रश्न आहे करायचा काय बाबा. आता मी प्रत्येकाला सांगतो की पहिले तुम्ही तुमचा शेड्यूल लिहून काढा की बाबा मी उद्याचा दिवस कसा घालवणार आहे घरातल्या घरात. म्हणजे एक एक तासाचा आपण शेड्यूल लिहून काढला असा की एक एक तासाने काय 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 करणार आहे. मग आता एक एक तासाने शेड्यूल लिहायचं म्हणजे काय करायचं की सगळ्या इच्छा आतापर्यंत आपल्या ज्या होत्या ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, बकेट लिस्ट तर ती लिहून काढा. म्हणजे कोणाचं असेल की मला अमुक पुस्तक वाचायचं आहे, कोणाचं असेल की मला अमुक काही हॉबी शिकायची आहे, काही पेंटिंग शिकायचं आहे, कॉम्प्युटर आहे, इंग्लिश आहे, संभाषण कौशल्य शिकायचं आहे, कुकिंग शिकायचं आहे, किंवा काही डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, काही व्हिडिओ बनवणं शिकायचं आहे, फेसबुक पेज बनवायचं आहे, गुगल बिझनेस पेज बनवायचं आहे, असं काही काही ज्यांना काही असं काही कॉम्प्युटरमध्ये लोक फार म्हणजे तसे अडाणे आहेत, बरेच लोक माहीत नाही कसं करायचं ते, एक्सेल शीट शिकणं आहे, असे काही पण आपण नवीन शिकू शकतो ज्याने आपल्याला खूप चांगलं वाटेल मनाला की आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करतोय, क्रिएटिव्ह करतोय, तर ते करा. 21 डेज स्टे इन असं म्हटलं जातं, तर तुम्ही स्वतः ऍज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून अख्ख्या भारतभर आपले दौरे करता, बिझनेस कोच तुम्ही आहात, मग घरातनं आम्ही काही बिझनेस सुरू करू शकतो का? किंवा ही ज्या मंडळी बघतात घरात किचनमध्ये बसून, किंवा आता बरीचशी व्हिडिओ व्हायरल झाले सर, तुम्ही स्वतः बघताय आपण हसतो, पण ते म्हणजे इकडे एका बाजूला कोरोना आणि एका बाजूला रिकाम तिकडे कोणा हा सोबत आले, त्याचा फायदा कसा घेता येईल? आता मग याच्यामध्ये काय केलंय की बरेच लोक जे कोर्सेस करतात, ऑनलाईन बिझनेसेस लोकांनी चालू करून दिले आहेत, ऑनलाईन बिझनेस शिकवणं लोकांनी युट्यूबवरती बिझनेस शिकवणं चालू केलेलं आहेत, वेबिनार्स आहेत, फेसबुकचे लाईव्ह कार्यक्रम लोकांनी चालू केले आहेत, युट्यूब लाईव्ह कार्यक्रम चालू केले आहेत, तर लोक ते ऐकतात पण आहेत, म्हणजे पार्टिसिपेटही करतायत आणि लोक त्यातून पैसे पण कमवतात. दोन्ही पण होऊन राहिला, म्हणजे ज्यांना पैसे कमायचे ते पैसे कमवतात आहेत, ज्यांना शिकायचं आहे ते शिकतात. क्वारंटाईन मध्ये टू डू लिस्ट काय असायला हवी, म्हणजे प्रत्येकाची, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही लिहायला हवं, पण एक एक्झाम्पल म्हणून जर विचारलंय का तरुणाचं म्हणा, आता आम्ही पबजीच्या आहारी गेलोय, पण एक टू डू लिस्ट जर मी करायचं ठरवलं, सर मी एक दिवस करेल, दोन दिवस करेल, दोन तीन दिवस तर आम्ही काढले, पण आता बाकीचे दिवस कसं काय, आम्हाला कल्पनाच नव्हती की आम्ही घरी थांबणार आहे. बरोबर आहे. तर टू डू लिस्ट मध्ये म्हणजे मी सांगितलं ना की आठवून आठवून की आतापर्यंत ज्या कोणत्या इच्छा आपल्या होत्या की जे करायचं होतं आपण वेळेअभावी आपण करू शकलो नाही, वेळेच्या धुमधडाक्यामध्ये धामधुमीमध्ये आपण करू शकलो नाही, पण केव्हा तरी करायची इच्छा होती, केव्हा तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, वन डे सम डे केव्हा तरी करू, एक दिवस असेल की मी करेन ते, आता ती वेळ आहे ते करायची. मी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्या हॉबीज असतील, जसं मी स्वतः आता काय करतोय की मी पाहतोय की मला व्हिडिओ बनवता येत नाही, तर व्हिडिओ कसा बनवा, मी व्हिडिओ म्हणजे माझ्या युट्यूबवरती व्हिडिओ खूप आहेत, पण तो ऍक्च्युली शूटिंग कसं करायचं, तो व्हिडिओ कसा बनवायचा, एडिट कसा करायचा, शूटिंग कसं करायचं, हे मी स्वतः शिकून राहिलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते जे तुम्हाला कल्पना नसेल जवळपास 5-7K फॉलोअर्स युट्यूबवरती आहात, पटकन जाऊन डॉक्टर दीपक केळकर सबस्क्राईब करा, युट्यूबवरती, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळ्यावरती सर अवेलेबल आहेतच. सर युट्यूब सेन्सेशन म्हणून आता युट्यूबवरती झालं आहे, तुम्हाला स्वतः फक्त इंटरव्ह्यू देणं किंवा त्याबद्दलच्या गोष्टी माहिती होत्या, पण सरांनी आता एडिट कसं करायचं किंवा समजा टेक्निकली सॅव्ही पर्सन त्यांच्याकडे नसेल, स्वतः तुम्ही ते करताय. पण सर आता असंही बघितले की घरात बसून बसून ना मनोविकार
फार वाढत आहेत, म्हणजे मुळात आम्हाला कुठला त्रास होऊ शकतो का, मग एन्झायटी जास्त विचार करणं, रात्री झोप नाही येणं, किंवा मग या सगळ्यांसाठी या मनोविकारांवरती काय सांगायला जर मनोविकार तज्ञ म्हणून? बरोबर, हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. सध्या आता मला जे फोन येत आहेत तर ते असे येत आहेत की आम्हाला छातीत धडधड खूप करत आहे, भीती वाटते, अननोन फिअर आहे, काय होईल बाबा काय नाही, हे 3 आठवडेच आहेत की आणखीन काही वाढेल. नंतर काही लोकांना करोना फोबिया झालेला आहे, भयगंड करोनाबद्दल की मला करोना होईल, अच्छा झालं तर काय, मी मेलो तर काय करायचं, हे अनुभव आहे. हा नंतर अँझायटी आहे लोकांना, लोकांना डिप्रेशन येत आहे, झोप लागत नाही आहे. आता याच्यात मी लोकांना ऑनलाईन काउन्सिलिंग करतोय आणि आमचं फ्री काउन्सिलिंग उपलब्ध आहे त्याच्याकरता. तर आम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग काय करतोय की पहा बाबा तुला फोबिया आहे किंवा जे फिअर आहे, जी भीती आहे, ती ॲक्च्युली काल्पनिक आहे. आता रुग्णाला काल्पनिक कशी आहे, ऍक्च्युअली करोना होतोय आणि काल्पनिक कशी काय? टू डू लिस्ट बद्दल आता आपण बोललात सर, त्यामध्ये स्वतः जसं ऑनलाईन कोर्सेस म्हणा किंवा ऑनलाईन गोष्टी करता येतील, स्वतः आपला एक कोर्स आहे ज्यामध्ये ऑनलाईन तुम्ही लोकांना सांगू शकता, तर कसं डील करायचं आहे आपल्याशी संपर्क, किंवा ऑनलाईन कोर्सेसमध्ये आपण नेमकं काय शिकवता किंवा काय आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळेल? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. सध्या मला जे फोन येत आहेत तर ते येत आहेत की बाबा भयंकर भीती आहे कोरोनाबद्दलची, अच्छा नंतर झोप लागत नाही आहे. आत्ताच काही वेळापूर्वी एकाचा फोन आला की छातीत खूप धडधडत आहे आणि त्यामुळे झोप लागत नाही. पण कोरोना फोबिया म्हणता येईल याला? हा कोरोना फोबिया, नवीन आजार झाला, पहिले आजार नव्हता, है ना. तर त्यांना मी हे सांगतोय सगळ्यांना काउन्सिलिंगमध्ये की बाबा हा फोबिया जे आहे ना, हे इनऑथेंटिक फिअर आहे. इनऑथेंटिक म्हणजे काल्पनिक भय. तुम्हाला काल्पनिक असं काय, कोरोना तर ऍक्च्युली होतोय, कोरोना व्हायरस आहे आणि कोरोना होत आहे मंजूर आहे. मी लोकांना तुम्हाला आत्ता काही होत आहे का? आत्ता तर काहीच होत नाहीये, तुम्ही आता घरात बसलेले आहे, तुम्ही खाताय पिताय, तुम्ही गप्पा करताय, तुम्ही टीव्ही पाहताय, आत्ता काहीच होत नाहीये तुम्हाला, होईल बघ फ्युचरमध्ये. तर ती काल्पनिक भीती आहे, ती कल्पना होते की मला होईल, पण हे बसून बसून झालं याचं मागचं नाही. आणि हे सगळं कंटिन्युअसली काय होतंय की टीव्हीवरनं एक सारखं आदळत आहे तुमच्या मेंदूवरती नॉलेज, सगळं निगेटिव्हिटी फेसबुकमधनं, व्हॉट्सअपमधनं, टीव्हीवरनं एक सारखी आदळत आहे आणि सगळं निगेटिव्हिटी, पूर्ण कम्प्लिटली निगेटिव्हिटी आहे. म्हणून मला हा सल्ला घेत नाही की बाबा तुम्ही आता टी व्ही आणि फेसबुक पाहणं पहिले बंद करून टाका, एक लिमिट ठरावी. आपल्याला काहीतरी न्यूज पाहिजे, एक 10-15 मिनिटं पाहिलं तर पाहिलं दिवसभरातून तेही, पण टी व्ही समोर आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप कंटिन्युअस पाहू नका, त्यात वेळ हलवू पण नका आणि त्यातून निगेटिव्हिटी घेऊ पण नका. नक्कीच बघा, म्हणजे दुसरा पर्याय नाही असं तुम्ही आता म्हणाल, पण याने होणारे काही मनोविकारी आहेत, ते मनोविकार काय आहेत सर, जर तुम्ही कंटिन्यू या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होत गेले तर? फोबिया एक झाला, एक तर फोबिया आहे, अँझायटी आहे, अच्छा फ्युचर बद्दलची, नंतर मग डिप्रेशन लोकांना होऊन राहिलं, नंतर एक गिल्ट फिलिंग होत आहे की आपण आपला वेळ गमवतोय बाबा, आणि एक गिल्टी फिलिंग येत आहे लोकांना. नंतर हा आणि अजून एक आहे, जसं काल अजून एकाने मला हे केलं की म्हणून मला काही सुचतच नाही, कन्फ्युजन आहे, मी तर करूच काय, म्हणजे ना तो टी व्ही पाहत आहे, ना फेसबुक आहे, ना काही वाचन करत आहे, काहीच करत नाही, जसं तो एखादा असा फ्रीज होऊन बसलेला आहे घरामध्ये. पण असं एक्सपेक्ट केलंच नव्हतं आम्ही असं का की आम्ही घरात बसू, म्हणजे शक्यच नाही. अजूनही लोक बाहेर निघतात, मध्ये मृदुंग टाळ्यांचा नाद वगैरे झाला, पण ती गोष्ट ज्या प्रकारे सिरियस घ्यायची होती ती आपण घेतली नाही, त्यामुळे आपल्याला आता असं म्हणू शकतो की हाऊस बंदी जसं लॉकडाऊन जे झालं ते झालं. पण सर या सगळ्यांमध्ये आपण लेखक सुद्धा आहात, मनोविकार तज्ज्ञ म्हणून जर आणखी काही गोष्टी करायच्या झाल्या, नवरा बायको या दोघांचं जे भांडण आता बऱ्याचदा यावरती आपण खूप जास्त म्हणजे खूप चांगल्या प्रकारे बरीचशी घरं वाचवली आहेत किंवा मग त्या गोष्टींना थांबवल्या. आता दोघेही नवऱ्या बायको घरात आहेत आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की ऐकून घ्यावंच लागतं, म्हणजे एक तर कोरोना, बाहेर गेलं तर कोरोना, घरात गेलं तर अहो इकडे या ना, हे दोनच ऑप्शन आहेत. या स्पेशल जोड्यांसाठी काय सांगा? काय माहिती आहे की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की बाबा माझा नवरा माझा ऐकत नाही आणि माझं ऐकून घेत नाही, आणि तसं नवऱ्यालाही असं वाटतं की माझी बायको माझं ऐकत नाही किंवा ऐकून घेत नाही. अच्छा, आता ऍक्च्युली ही वेळ आहे की लिसनिंग करायची, लोकांना ऐकून घ्यायची, म्हणजे फक्त जरी ऐकून घ्यायची जरी एक कलाकारी आपल्यामध्ये आपण डेव्हलप केली, कौशल्य डेव्हलप केलं की फक्त ऐकून घ्या, समोरचा काय म्हणतोय ते फक्त ऐकून जरी घेतलं ना तरी समोरच्याला समाधान वाटतं की ठीक आपल्याला समजून घेतलं बाबा, आपल्याला ऐकून घेतलं त्याला समाधान वाटतं. प्रत्येकाचं मला ऐकूनच घेत नाही, प्रत्येकाचं मला ऐकून बोलणंच ऐकत नाही, तुम्ही तुमचं लक्षच नसतं बाबा. पण हे तुम्ही गेल्या पूर्वजांपासून हेच चाललं ना सर, सॉरीच म्हणावं लागतं, ऐकावंच लागतं, म्हणजे आता ते हसतात आपलं बोलणं ऐकून, त्यांना स्माईल येते. ठीक आहे, ऐकून घेणं हे परफेक्ट आहे, म्हणजे हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे. आणि ऐकून घेणं मला ऐकून घेणं फक्त ऐकणं, ऐकून घेणं ते म्हणतात ते केलंच पाहिजे असं काही नाही, हो म्हणायचं फक्त ऐकून घेतो की ठीक आहे मला तुमचं म्हणणं समजलं, तू काय म्हणते ते मला समजलं, तुझ्या भावना समजल्या पोचल्या,
है ना, भापो ज्या प्रकारे आपण म्हणतो तसं सर एक म्हणतात, पण यामध्ये भांडणं होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, फारच कमी, निग्लिजेबल चान्सेस आहे. जर फक्त आपण ऐकायला लागलो ना, ऐकणं चालू केलं फक्त, भांडणं शून्य होतील. गेल्या 3.5 दशकांचा अनुभव तुम्हाला सांगतोय, तुम्ही स्वतः या गोष्टीवरती नक्कीच काय म्हणतात त्याला अप्लाय करा, कारण की नॉलेज इज पॉवर, बट अप्लाईड नॉलेज इज ऑल्सो पॉवर सर. पण या सगळ्यांमध्ये अकोला या आणि आपण मूळचे अकोल्याचे आहात, अकोल्यामध्ये कोरोनाचा एक वेगळा प्रभाव अजूनही एकही आपल्याकडे पॉझिटिव्ह म्हणा त्या प्रकारे आलेला नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अकोलेकर किती उत्साही आहेत, कशा प्रकारे त्यांनी काळजी घ्यायला हवी कोरोनापासून? पंतप्रधानांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि सगळ्या चॅनेल्समधनं हेच चालू आहे सध्या सांगणं, लोकांचं एज्युकेशन चालू जे आहे ते सोशल डिस्टन्सिंग, याच्यावरती एकमेव उपाय जो आहे तो आहे सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्कनेक्टिंग नाही, सोशल डिस्टन्सिंग आहे. तर सोशली कनेक्टेड राहा, त्याच्याकरता आपल्याकडे फोन्स आहेत, व्हिडिओ कॉल आपण करू शकतो, ऑडिओ कॉल करू शकतो. ॲक्च्युली ही संधी आहे की लोकांना एकमेकांना समजून घ्यायची, लोकांना ऐकण्याची, आपले दूरचे नातेवाईक असतील ज्यांच्याशी आपण कधी बोललो नाही, ज्यांना फक्त आपण लग्नकार्यात बोलवतो किंवा सुखदुःखात ते आपल्याबरोबर असतात पण त्यांच्यावर आपण रेग्युलरली बोलत नाही, त्यांना, लहानपणचे दोस्त असतील. मी माझी लिस्ट काढली एक बाहेर की लहानपणचे दोस्त आहेत, कॉलेजमधले आहेत, शाळेमधले लोक आहेत, त्यांना कॉल करणं, ज्यांना त्यांच्याशी आपण बोलत नाही त्यांच्याशी कॉल करणं, ते सोशल कनेक्टिंग ॲक्च्युली होऊ शकतं या डिस्टन्सिंगमध्ये. क्या बात आहे, म्हणजे तुम्ही जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, सगळं जुनं जुनं परत येते असं आपण म्हणू शकतो. पण अशा बऱ्याचशा नकोशा गोष्टी आहेत, त्याही आपल्याला टाळायच्या आहेत. तर मग नकोशा गोष्टी टाळण्यासाठी, म्हणजे नको वाटणाऱ्या अशा गोष्टी असतात, त्यासाठी काय करायला? नाही, त्याच्याकरता एकच आहे की ज्या नको आहेत गोष्टी त्या टाळण्याच्या, म्हणजे टाळायच्या त्या घरात बसून स्वतःला लॉकडाऊन करणं आहे. पण या सगळ्यांमध्ये सर नकोशा वाटणाऱ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जसं की आपण म्हणतो की व्यसनमुक्ती 21 दिवसात काही लोकांचे, म्हणजे 21 दिवसात त्या माऊली, त्या बहिणी, त्या आया हे ओळखू इच्छितात की 21 दिवसात यांचं हे आम्हाला सोडवायचं आहे, त्या संदर्भात त्यांना तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. आता काय काय करायला नको, एक तर काय की लोकांचा सध्या आराम चालू आहे घरामध्ये, तर बसणं आणि खाणं याच्यामध्ये घराबाहेर नाही पडणार, तरी पोट बाहेर नक्कीच पडेल. तर पोट बाहेर पडणं चालू आहे लोकांचं, तर जास्त खाणं टाळलं पाहिजे. आता भरपूर वेळ आहे तर व्यायाम केला पाहिजे, गोड खाणं बंद केलं पाहिजे आणि आपल्या व्यसनांपासून सुटका करण्यासाठी ही वेळ आहे. पण 21 दिवसात, 10 दिवसात, 20 दिवसात, 21 दिवसात खरंच काय आहे का की आपण स्वतःच्या विल पॉवर वरती कंट्रोल करून काही ज्या गोष्टी आहेत, स्मोकिंग म्हणा, ड्रिंकिंग म्हणा, या बंद करू शकतो? बिलकुल. हे बघा, सायन्स काय म्हणतंय की आपले जे न्यूरोनल पॅटर्न्स आहेत, ब्रेनमधले जे पॅटर्न्स आहेत, ते पॅटर्न्स तोडण्याकरता 21 दिवस पुरेशे आहेत ऍक्च्युली. किंवा 21 दिवस जर आपण एखाद्या गोष्टीपासून दूर राहिलो आणि वारंवार आपण त्याच्यापासून दूर राहतोय, तर ते ब्रेन पॅटर्न तुटतील जे व्यसनांचे आहेत, आणि ब्रेन पॅटर्न तुटून यावं आपल्याला नवीन ब्रेन पॅटर्न तयार करण्याची संधी आहे. खूप मोठी गोष्ट सर सांगते, सर थोडंसं आणखी आपण याला एलिब्रेट केलं. काय असतं की सवय लागते कशी, ब्रेन पॅटर्न कशी तयार होतात, वारंवार आपण 30-30 गोष्टी जेव्हा करतो, टीव्ही पाहून टी व्ही पाहिजे सवय लागते, आणि टीव्ही न पाहून सवय लागते. एक्झरसाईज करायची सवय लागते, आणि एक्झरसाईज न करायची सवय लागते. तर आता आपल्याला चांगल्या सवयी आणणं आणि ज्या नको आहे सवयी त्या दूर करणं ही चांगली संधी आहे, की एक्झरसाईज करण्याची सवय असेल किंवा एक्झरसाईज न करायची सवय ती आता करायच्यामध्ये आपण परिवर्तित करू शकतो. दारू आहे, सिगरेट आहे, तंबाखू आहे, गोड खाणं आहे, जास्तीचं खाणं आहे, या सगळ्यांवरती आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्याचबरोबर एकमेकांना समजून घेणं, जे आपण म्हटलं ना आधीच की ऐकत नाही तर ऐकणं चालू करू शकतो, जे न ऐकायचं सवय लोकांना, ऐकायचं नाही ते आपण ऐकणं लोकांना चालू करू शकतो, की लोक काय म्हणतात बाबा, त्यांचा माणसाचा उद्देश काय. तुमची सगळी जर्नी कोरोनाबद्दलचा सगळा विचार, एक माझा प्रश्न असतो की या जर्नीमधला एखादा हृदयस्पर्शी प्रसंग, खट्टा मिठा पल ज्याला आपण म्हणतो, की तुम्हाला काय वाटतं की एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये गेल्या 35 वर्षात, त्यापेक्षाही जास्त तुमचा अनुभव आहे, काय तो खट्टा मिठा पल असेल, एखादा आनंदाचा क्षण, किंवा म्हणजे घरात तुम्ही राहिलात का, म्हणजे मला पर्सनली विचारते, तुम्ही स्वतः घरी राहिलात एवढे दिवस, म्हणजे असं कधी आपण म्हणतो ना सेल्फ स्टडीसाठी लोक शिबिरात जातात, लोक स्वतःहून एकटं राहतात, मोबाईल सोडून राहतात, आज तर अख्ख्या भारताला, इवन दो आता सध्या पृथ्वीच नवीन रूप घेते असं म्हणता येईल, तर हे शक्य आहे का असं एकटं राहून पॉझिटिव्हिटी तेवढी बाहेर काढणं? बिलकुल शक्य आहे. काय माहिती आहे का की आता म्हणजे मला सुद्धा असं झालं पहिल्यांदाच की पहिल्यांदा 65 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इतकं आपण स्वतःला आयसोलेट करतोय आणि एकटं राहतोय, तर माझ्याकरता ही संधी आहे असं मी समजतो. ॲक्च्युली अपॉर्च्युनिटी आहे, अपॉर्च्युनिटी आहे नवीन शिकण्याची, नवीन कनेक्टिव्हिटी लोकांशी आणण्याची, जे नाही करू शकलो ते करण्याची, अशी ही संधी आहे. विपश्यनामध्ये मी एकदा केली होती विपश्यना, तेव्हा 11 दिवस बिना मोबाईलसुद्धा होतो, है ना,
तर त्यावेळा तो एक वेगळाच अनुभव होता विपश्यनेचा. आता कमीत कमी मोबाईल आहेत पण आपल्याला एकटं राहायचं आणि घरातल्या लोकांवर राहायचं. पण स्वतःहून केलेली उपेक्षणा वेगळी झाली. ही जबरदस्ती लादलेली आहे. ही लादलेली आहे. मग हे लादलेली आहे असं म्हणू शकत नाही. आपल्या काळजीपोटीच जे काही प्रशासनाने निर्णय घेतले. पण यंगस्टर आता ऐकतायत, बघितले मी, खूप प्रसाद खाल्लाय त्यांनी. म्हणजे सुजी घ्यायला जातात, सुजून बाहेर येतात आणि बऱ्याचदा त्यांनी प्रसाद खाऊन मस्त जेवढी न्यूज म्हणतात, फोटो देतात व्हायरल. तुम्ही स्वतः सोशल मीडिया एवढं बघता सर, या सगळ्यांवरती जे व्हायरल मेसेज जातात, चुकीचे मेसेज जातात, टीनेजर त्याला लवकर व्हायला करतात, ते प्राप्त शासन प्राप्त नसते किंवा ती खरी माहिती नसते, याबद्दल आपलं काय मत? आणि आता असं आहे की प्रत्येक वेळेला कुठल्याही बातमीवरती विश्वास ठेवायचा असेल तर ती पडताळून पाहणं आवश्यक आहे. आपण अनेक फोटो पाहतोय इराण आणि इराक मधले आणि इटली मधले किंवा जिथे रस्त्यावरती बॉडीज पडलेले आहेत, ते खरं नाही वाटत आपल्याला किंवा ते खरं असेल म्हणून. पण लोक त्यामुळे काय होतं, त्याच्यामुळेच ते आधी म्हटल्याप्रमाणे फोबिया होतोय, लोकांना भीती वाटते की आपलं काय होईल, कसं होईल. तर कुठली पण माहिती, कारण का याच्याकरता शासन मान्य नाही आहे. व्हॉट्सअपचा कुठलाही मेसेज पसरू नये असा आलेला आहे, पण व्हॉट्सअपवरती गायला त्याला काही कंट्रोल नाही, फेसबुकवर गायला त्याला काही कंट्रोल नाही आहे. त्यामुळे याच्यावरती विश्वास न ठेवता पडताळून पाहणं आवश्यक आहे प्रत्येक वेळेला की आपण कुठली पण बातमी पडताळून पाहतोय का. नाही तर कोणी काही पण टाकतं ना ज्या मनाला येईल, तर ते खात्री करा आणि मग त्यावरती विश्वास ठेवा. तर सर, या सगळ्यांमध्ये कोरोना जो आहे आता बऱ्याचदा आहे, अकोलेकर घरीच राहणार, कोरोनाला न घाबरणार, ह्या सगळ्या घोषणा होत आहेत. आपण काय सांगाल, घाबरणं न घाबरणं यासाठी काही कारणे आहेत एक दोन जे आठवतात तुम्हाला, म्हणजे जे तुम्ही सांगू शकता? नाही, याच्यामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे माझा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे की काही घाबरायचं कारण नाही, त्याच्यामध्ये खूप माहोल तयार होतं घाबरण्याचं. भारतामध्ये सुदैवाने आपण लवकर ऍक्शन घेतले गेली, आपल्याला म्हणजे आपल्याला लवकर कंट्रोल नाही करता लवकर ऍक्शन घेतले गेली आणि लवकर लॉकडाऊन जाहीर केलं. बाकी देशांमध्ये वेळ झाला, त्यांच्यापासून आपण ते शिकलो. घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आपल्याला फक्त हे पाहायला पाहिजे की थोडा जरी ताप आला, घसा खवखवतोय, सर्दी आहे, शिंका येतात, ताबडतोब स्वतःला आयसोलेट करणं आवश्यक आहे. इवन घरातल्या लोकांच्यापासून सुद्धा स्वतःला आयसोलेट करणं आवश्यक आहे. बाकी आणि दुसरं आणखीन एक आहे की जर तुम्हाला काही आजार असेल अगोदर, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, किंवा आधी काही कॅन्सरचा आहे आजार झालेला आहे, किंवा हार्ट अटॅक आलेला आहे, आधी खूप औषधं चालू आहेत आणि आधीच आपली प्रतिकार रोगप्रतिकार शक्ती वीक असेल, अशक्त असेल, तर स्वतः आपल्याला खाणं पिणं झोप हे चांगलं ठेवून कोणताही आजार नवीन होणार नाही याच्याकरता काळजी घेणं आवश्यक आहे. ते चांगलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण का आजार यंग लोकांना फार कमी झालेला आहे. जो खतरा आहे किंवा जो धोका आहे तो जास्त ओल्ड लोकांना आहे, की ज्यांना जे प्रौढ लोक आहेत, प्रौढ नागरिक आहे, ज्यांना काही आजार आहे, जे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या लोकांना काही नाही, आजार पहिल्यांदा होते. इम्युनिटी सिस्टीम कमी होती, वीक होती त्यांची, त्यामुळे काय होतं की काय झालं की पटकन तो त्याला सकम होऊन जातो, मरतो त्यामुळे तो. पण जाता जाता एक शेवटचं एक एक्सपर्ट बाईट म्हणून आपण काय सांगाल की ही एक्सपर्ट बाईट आहे की ह्या गोष्टी करूच नका, तुम्ही कोरोनापासून लांब राहाल आणि घरातल्या घरात खुशी राहाल, तुमचा संसारी म्हणजे म्हणतात तोही घर आनंदी राहील. आणि आता सगळी मंडळी मिळून घरी आहेत, ॲज अ मनोकार तज्ञ म्हणून एक मानसिकता असते की आता मी घरी आहे, मग घरच्यांसाठी मी हे करावं ते करावं, आणि करताना होतात चुका. तर म्हणजे घरातल्या घरातल्या मग आई वडिलांना वेळ देणं, मुलांना वेळ देणं हे बऱ्याच लोकांना पॉसिबल नसते. बरीचशी मंडळी घरीही पोहोचू शकली नाही, काही कारण असतो, एकदम लॉकडाऊन झालं. या सगळ्यांसाठी आपण काय एक मेसेज द्या? सध्या मेसेज हाच आहे की स्वतःचा बचाव करणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, एकच मेसेज आहे सध्या पूर्ण. कारण ते फार आवश्यक आहे जे आपण करू शकलो नाही. म्हणजे तसं आहे की मानव जातीला आहे ना, आपण लोकांच्या जंगलात राहतो ॲक्च्युली. लोकांचं जंगल आहे आणि ते इतकं फिक्स ब्रेन पॅटर्न झालं आहे की लोकांना भेटल्याशिवाय, लोकांच्या चर्चा केल्याशिवाय जमतच नाही बाहेर गेल्याशिवाय. आता तेच ते तोडणं, ते ब्रेन पॅटर्न तोडणं आणि घरात राहणं. पण सर, तुमचा आता एक अवांतर विषय, आपण या सगळ्या क्वांटिटेटिव्ह या कार्यक्रमाबद्दल बोलतोय, पण एक अवांतर म्हणून तुम्हाला विचारायचं आहे, गेल्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात असं कधी पहिल्यांदा किंवा असं कधी झालं आहे का सर, म्हणजे तुमचा प्रवास जो सुरू झाला, आज एवढी प्रख्यात अख्ख्या देश जगात देशभर आपण आहात, पण आयसोलेशनमध्ये सगळ्या लोकांना लॉकडाऊन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. तुमचा काय अनुभव सांगतो, म्हणजे स्वतःहून जर विचार करायचा, पहिल्यांदा काय होतं, जसं तिकडे 8 वाजता त्यांनी सांगितलं की 21 दिन तक मुझे आपका समय चाहिए, तुमची पहिली रिॲक्शन काय होतं? नाही, पहिली रिॲक्शन अशी होती आता कसं होईल, है ना, 21 दिवस राहायचा बाबा आणि कसं काय होईल. देश पूर्ण जर आयसोलेट करून टाकला आणि लॉकडाऊन करून टाकला तर आपल्या देशाचं काय होईल, लोकांचं काय होईल, है ना. मला पहिला प्रश्न पडला की माझ्या पेशंटचं काय होईल, कारण पेशंट लोकांचं असं होतं की काही लोकांना फिट्स येतात, त्यांना औषधं घेणं आवश्यक असतं, काही लोक व्हायलंट होतात, त्यांना औषध देणं आवश्यक आहे, काही लोक डिप्रेशनमध्ये सुसाईड करून टाकतील, त्यांना डिप्रेशनच्या गोळ्या घेणं आवश्यक आहे. तर आता आम्ही त्यांना ते पण करतो की बा, म्हणजे मला पहिला प्रश्न तो आला की लोकांना कसं मी आता जास्तीत जास्त औषध पुरवू शकेल, कसं देऊ शकेल. बाकी प्रश्न आला की बाकी जे हातावर ज्यांचं पोट आहे त्यांचं कसं होईल.
ना जे रोजंदारी करून त्यांचं कसं होईल, त्यांना आपल्याला काय करता येईल त्यांच्याकरता? तर त्याच्याकरता पण आम्ही काही चालू करायचा विचार करतोय की ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना आपल्याला काय मदत करता येईल. सगळ्यांसाठी तुमचं एक आता सगळ्यांची मागणी आहे, एवढं सगळं इंटरव्ह्यू त्यांनी ऐकलं मगापासून ते वाट बघतात की सर सरांना संपर्क कुठे साधायचा. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण पुन्हा एकदा तुमच्या थ्रू जर सोशल मीडियावरती तुम्ही दूर आहात सर, तुम्हाला युट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती मिळतील. आणि जर पर्सनली असं जर काही भेटता आलं, यांना तुमची मदत हवी आहे, प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काही मदत हवी असते, तर तुम्हाला पर्सनली भेटायचं असलं तर काय करता येईल, कुठे संपर्क करता येईल? एक तर माझा फोन नंबर त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल, जो 9822570101, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करता येईल. किंवा पर्सनली मी केळकर हॉस्पिटल रामदास पेठमध्ये इथे उपलब्ध आहे. सध्या ज्यांना इमर्जन्सी आहे ते पेशंट येतात असतात, त्यांना आम्ही कन्सल्टेशन देतोय, ट्रीटमेंट देतोय, तर लोक इथे येऊन भेटू शकतील आणि त्यांचा प्रॉब्लेम जो आहे ते सोडू शकतील. आणि ऑनलाईन चालूच आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न हा तुमच्या माझ्या मनातला आहे, आणि हा प्रश्न असा आहे की सर खूप सारे मेडिकल स्टुडंट आहेत जे आता परीक्षेचा काळ बदलला, स्वतः आपण ॲज अ डॉक्टर म्हणून जेव्हा सुरुवात झाली होती, तर प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला प्रॉमिस केली होती की हा प्रश्न मी सरांना विचारेल, तेव्हा इंटरव्ह्यू फार शॉर्टमध्ये झाला होता. सर तुमची जर्नी कशी होती, प्राथमिक शिक्षण म्हणा तुम्हाला किंवा मग प्राथमिक शिक्षण त्या पुढचं एज्युकेशन, तुम्हाला खरंच डॉक्टर व्हायचं होतं का? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वडिलांच्या प्रेशरमुळे, पियर प्रेशर आम्हाला येतं फॅमिलीमध्ये, तुम्हाला व्हायचं होतं का सर डॉक्टर? हां, मला डॉक्टर व्हायचं होतं, कारण का मला लहानपणापासून असे संस्कार झाले की बा तू डॉक्टर बन. डॉक्टर बनला तर काय होतं की परमार्थही होतो आणि स्वार्थही होतो. अच्छा, म्हणजे लोकांना ठीक करता करता आपल्याला आपला चरितार्थ चालवता येतो, पैसाही मिळतो. काय होतं की डॉक्टर हे हा असा व्यवसाय की ज्यामध्ये लोक तुमच्याकडे येतात, तुम्हाला धन्यवाद पण देतात आणि पैसा पण देतात, दोन्ही पण होतात. आपण समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, 10 रुपये चहा जरी प्यायलो तरी लोक त्याच्याशी अरबाज भाषेत बोलतात, 10 रुपये देऊन. त्याला काही त्याच्या पायाला लागत नाही की तू खूप चांगला चहा प्या आम्हाला दिला बा, पण काही कोणी त्याचा चांगला चहा दिल्यामुळे त्याला काही धन्यवाद देत नाही, 10 रुपये देऊन आणि अर्रावी करतील. पण डॉक्टरकडे पैसे पण देतील, पाया पण लागतील आणि धन्यवाद पण देतील. तुम्ही फक्त डॉक्टर नाही ना सर, तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात, बिझनेस कोच आहात, सेक्सॉलॉजिस्ट आहात, हिप्नॉटिझम आहे, व्यसनमुक्ती, मग ह्या सगळ्या डिग्र्या एक एक करत. मग हिप्नॉटिझमचं कधी असं म्हणजे ते शिकताना बऱ्याचदा हिप्नॉटिझम बद्दल यांचं मत आहे की हिप्नॉटिझम करणारी मंडळी ते आमच्या समोर तेच येतं सर पेंडुलम, तर त्याचा काय तुम्हाला काय वाटलं एवढं सगळं शिकावं हिप्नॉटिझम अँड ऑल? आणि हिप्नॉटिझम असं आहे की आपले जास्तीत जास्त आजार जे आहेत सायकोलॉजिकल, ते अंतर्मनात जे प्रॉब्लेम आहेत सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर त्याच्यामध्ये जे बिलीफ्स आहेत, त्याच्यामध्ये ज्या मेमरी साठवल्या गेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे विचार आहेत त्याच्यामुळे आहेत सबकॉन्शियस माइंडमधले. आता ते जर सबकॉन्शियस माइंडवर जर परिणामकारक काही करायचं असलं तर त्याकरता हिप्नोथेरपी आहे. ओके, कारण सगळंच काही गोळ्यांनी सॉल्व्ह होत नाही, कारण का बरेच लोक असे असतात की आम्हाला गोळ्या नको, मेडिसिन नको, कारण मेडिसिनमुळे खूप साईड इफेक्ट होतात. आता आम्हाला गोळ्या नको आहेत, आम्हाला तुम्ही सायकोथेरपी द्या, म्हणजे मानसोपचार करा, काउन्सिलिंग करा, हिप्नोथेरपी करा, तर ते हिप्नोथेरपी त्यामुळे कामाला पडतो. म्हणजे सरांच्या एक एका डिग्रीवरती मी एक एक प्रश्न जरी विचारला तरी अख्खा इंटरव्ह्यू आपला तेवढे दिवस चालणार आहे, एवढं सगळं नॉलेज आपल्याकडे आहे. भारतभर महाराष्ट्रभर इंटरव्ह्यू बघितला जातोय. सर घरातली सुरुवात जशी थोडक्यात विचारली होती, घरी कोण कोण होतं त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं, तुम्ही आता सांगितलं, म्हणून तुमचं एज्युकेशन पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यावेळेस पीएमटी पीएटी असं काही होतं का? आजकाल काहीच नव्हतं, फर्स्ट इयर बीएससी होतं की ज्या फर्स्ट इयर बीएससीच्या भरोशावर त्या मार्कावरती ऍडमिशन मिळायची. अच्छा, म्हणजे 10th होतं 10वी, नंतर प्री युनिव्हर्सिटी, नंतर मग फर्स्ट इयर. तर फर्स्ट इयर बीएससी जेवढे मार्क मिळाले त्याच्यावरती ऍडमिशन व्हायची. आणि आता तर मग नीट अँड ऑल अँड पीएम, आजकालचं एज्युकेशन जे मुलांना तुमच्यासारखं व्हायचंय, जे नवीन यंगस्टर आहेत जे आता सध्या तयारी करतात, बरेचसे लोक आपल्याला रिपीट करतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनाही तुमच्यासारखं व्हायचंय, सरांचं नाव बस ते फॉलो करतात, तुम्हाला तुमचे युट्यूब व्हिडिओ बघतात, तर नवीन यंगस्टर ज्यांना डॉक्टर व्हायचंय तुमच्यासारखं व्हायचंय त्यांच्यासाठी काय सांगतेस? त्यांच्या काय की त्यांनी जर एकदा ध्येय क्लिअर ठेवलेलं आहे की नाही त्यांना डॉक्टर व्हायचंय, तर त्यांनी जितक्या लवकर चालू करता येईल तयारी नीटची तितक्या लवकर चालू केली पाहिजे. तो जो उद्देश तो आहे, तो जो गोल आहे. तर म्हणजे मला चांगलं वाटतं हे ऐकून की काही काही ठिकाणी 8व्या वर्गापासूनच नीटची तयारी करायला लोक लागतात, म्हणजे मग आता 8वी 9वी 10वी आणि पुढे 11वी 12वी, तर 5 वर्ष तो नीटची तयारी करतो आणि त्याचं एवढं क्लिअर आहे त्याचा गोल की नाही त्याला डॉक्टरच व्हायचं आणि तो अगदी फोकस्ड आहे बिलकुल, तर तो किती चांगला डॉक्टर बनू शकेल आणि त्याला किती कोणते चांगल्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळेल. तर फोकस राहा, गोल पक्क करा, फोकस राहा आणि हिट करा, नक्की हिट होईल. पोलीस डॉक्टर आणि ऍडमिशन अशी 3 मंडळी आपण म्हणतो जे देवासारखी येतात. आत्ता थोडेसे अनुभव जे आलेत मागच्या काही दिवसात डॉक्टरांवरतीही बऱ्याच प्रमाणात लोक नाराजी व्यक्त करतात, बाहेर काळ्या बाजून अभिनंदन करतो, प्रशंसनीय आहे, पण काही ठिकाणी आत्ता एक केसमध्ये झाली काल परवा ज्यामध्ये डॉक्टरांवरती हल्ला झाला,
या हल्ल्यांवरती आपण ॲज अ प्रतिनिधी म्हणून, एक्सपर्ट डॉक्टर म्हणून आपलं काय मत आहे की कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे, लोकांची मानसिकता बदलायला हवी? नाही, एक तर लोकांनी समजायला पाहिजे की डॉक्टरांनी जे काही बिहेवियर केलं ते कावर केलं, त्याच्या पण काही अडचणी असतील ना, त्याच्याजवळ काही म्हणजे हां किंवा पेशंट मेला पाहिजे किंवा त्रास झाला पाहिजे पेशंटला, त्याच्याकडे काही लिमिटेड रिसोर्सेस आहेत, लिमिटेड औषधं आहेत, लिमिटेड त्याच्याजवळ म्हणजे साधनं असतील, समजा एखादं ऑपरेशन करायचं त्याकरता असेल साधनं लिमिटेड असतील, मग त्याला रेफर करावं लागत असेल, त्याला आरामाची आवश्यकता आहे. समजा एखाद्याला जर तो 24 hours जर तो कंटिन्युअसली काम करतोय तो पुढे कामच नाही करू शकणार, तर त्यालाही आरामाची आवश्यकता, त्याला मिळत नसेल आराम, आणि त्याच्याकडे त्याला समजा याला उशीर झाला किंवा काय, त्याला एकदम लोकांनी हात घाईवरती येणं आणि मारामारी करणं बरोबर नाही. डॉक्टरांनी समजून घेणं आवश्यक आहे की तो जे करतोय ते असं का करतो. क्या बात आहे, म्हणजे मुळात जी आत्ता मेहनत तुम्ही स्वतः ते बाहेर आहेत आणि तुम्ही घरात आहात त्या गोष्टीला तेवढंच प्राधान्य द्या. शेवटचं एक सर, शोचं नावच आहे माझ्या जिंदगी कुछ खट्टी कुछ मिठी शेअर विथ श्री, तर या सगळ्यांमध्ये तुमच्या आयुष्यातला एक आपण जसं मगाशी राहिले हृदयस्पर्शी प्रसंग जो तुमच्या एकदम मनात, एखादा पेशंट आला आणि तो बरा होऊन गेला असे बरेचसे असतील, पण जो एखादा तुमच्या आवडीचा एक टेस्टिमोनियल तुम्हाला द्यायची असेल की अशी अशी केस होती श्री आणि ती आत्ता मी अशी झाली आणि अजूनही तो संपर्कात आहे, किंवा असं एवढ्या सगळ्या जर्नीमधला अनुभव. नाही, असे तर खूप आहेत, म्हणजे आता या युट्यूबमुळे तुम्हाला भारतभरातून फोन येतात आणि लोक म्हणतात की तुमचे युट्यूबचे व्हिडिओ पाहूनच आम्हाला चांगलं वाटतं. आता एक मला हायकोर्टमध्ये वकील आहे, तर ते म्हणायला लागले ते फक्त मला भेटायला आले आणि पाया पडायला आले. वा, याच्याकरता की तुमचे व्हिडिओ मी गेल्या 1 वर्षापासून पाहतोय, स्वसंबोधन करतोय, मला कोर्टात जायची भीती वाटत होती, आता फक्त मी तो व्हिडिओ रोज पाहतो ऐकतो स्वसंबोधन करतो आणि कोर्टात जातो. क्या बात. तर मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा त्यांनी मुंबईला येऊन मला ते भेटलेत आणि फक्त भेटून नमस्कार चालले गेले. पण एकदम आपल्या मनाला भिडणार, म्हणजे आत्ताही माझ्या अंगावरती ते आपण म्हणतो काटे, तर सरांची व्हिडिओ बघा तुम्हाला आपलं असं वाटतं सर हे कसं जमतं, म्हणजे अनुभव आहे पण आता आम्हाला शिकण्यासारखं जर काय असेल त्यातनं ते आम्ही कसं की डायरेक्ट जाऊन एकदम त्यांना भेटावं, म्हणजे मनासला एकदम तुम्ही डायरेक्ट जुळता कनेक्ट करता, ते आता हे सगळं तो अनुभव ते हे कसं जमतं, म्हणजे यामध्ये काही संगीताला किती प्राधान्य द्याल आता रेडिओच्या स्टुडिओमध्ये असल्यामुळे, याच्या मागे काय आहे थेरपी? नाही असं काहीच नाही, जे आपल्याला माहिती आहे ते लोकांना पोचवावं है ना, आणि लोकांना लोकांचे प्रॉब्लेम काय, त्यांच्या त्यांची नीड काय, त्यांच्या गरजा काय, त्यांना काय पाहिजे हे जर मी बोललो लोकांना ते आवडतं ना, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, तर मी लोकांचे प्रॉब्लेम जे ते बोलतो. क्या बात आहे, म्हणजे आजचा जो इंटरव्ह्यू होता क्वारंटिटिव्ह सगळा जो टाइम चाललाय त्याबद्दल, 21 दिवसाचा लॉकडाऊन त्याबद्दल, पण बाकी अवांतरी आपण सरांकडनं गप्पा करून घेतल्या. सर समजा आता या सिच्युएशनमध्ये तुम्ही घरी आहात, घरची मंडळी नाराज झालीत किंवा पार्टनर, प्रत्येकाचे पार्टनर इथे नाराज होतात, प्रत्येक जण काहीतरी त्याला मनवतो, तिचा जो रुसवा आहे तो काढतो, आणि आता तुम्ही माझ्या शोची प्रथा आहे, रेडिओच्या शोमध्ये एक प्रथा असते की जाताना 2 ओळी जर तुम्ही गायला तुमच्या आवडत्या गाण्याचं, तर त्याबद्दल आम्हाला फार छान वाटतं. शेवटला आव्हान याचं आहे की स्वतःची काळजी घ्या, ज्यांना ताप खोकला आहे त्यांच्यापासून दूर राहा, जर ते कोणी घरामध्ये असेल तर मास्क जे तुमच्या संपर्कात येईल तर मास्क लावा, आणि तुम्ही पण N95 मास्क आहे 3-layer मास्क तो लावा, साधे कपडे वगैरे बांधून काही होत नाही तो मास्क लावा, आणि थोडं जरी काही असं वाटलं आपल्याला की काही कसकस आहे किंवा ताप आहे किंवा असं काही, ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तुमची ट्रीटमेंट चालू करा. क्या बात आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरच तुम्ही व्यवस्थित राहाल आणि मुळात घरात वेळ द्या, या सगळ्या जुन्या गोष्टी परत आल्यात, मला कळालं की रामायण पुन्हा असं एकदा सुरू होतं टीव्हीवरती, सगळ्या जुन्या गोष्टी परत करा. N95 जर नाव सांगितलं सरांनी तुम्हाला मोबाईल आठवला असेल, तो मोबाईल नाही आहे, एक मोबाईलही होता तो न यूज करता मास्क असं वापरा, जुन्या गोष्टी ह्या तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि पुन्हा त्या गोष्टींवरती काम करत राहा. सो आपल्याला आज खास मार्गदर्शन केले सर, तुम्ही मनमुगी मुलाखत दिली, दिलखुलास गप्पा केल्यात कोरोना त्याबद्दलचा आता 21 दिवसाचा काळ आणि त्यामध्ये घरात कसं राहावं आणि कसं तो रेल्वेचं एक्झाम्पल तुम्ही दिलं, या सगळ्यांमध्ये आपण बोललात, खूप आभारी आहे, धन्यवाद सर, आभारी, थँक्यू सो मच.